जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, प्रभुदेव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं परत एकदा सहज स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयी विविध माहिती जी शेतकऱ्याला उपयोगी पडेल अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पूर्वीसुद्धा शेतजमिनीची वाटणी आहे किंवा शेतजमिनीसाठी लागणारे रस्ते, रस्त्याचे वाद, त्याचप्रमाणे जर रस्ता मिळाला तर पालकमंत्री पानंद रस्त्याच्या अंतर्गत कशाप्रकारे रस्ता केला जाऊ शकतो किंवा पाटाचे हक्क, इतर जी काही महत्त्वपूर्ण अशी माहिती जी शेतकऱ्याला उपयोगी पडेल अशी माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, माहिती घेत असताना बरेच सारे मित्र यावरती बरेच सारे कमेंट करून इतरही काही माहिती विचारतात. अशीच माहिती आज आपल्या एका मित्रांनो विचारलेली आहे आणि त्यांच्या खास आग्रह असतो आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, व्हिडिओचा विषय आहे बक्षीसपत्र. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मृत्यूपत्र आहे किंवा जे काही हक्कसोड प्रमाणपत्र आहे या सर्वांप्रमाणेच आपल्याकडे जे काही असलेली स्थावर किंवा जंगम जी मालमत्ता आहे या मालमत्तेचं दुसऱ्याला एक हक्क देणं यालाच बक्षीसपत्र असं म्हणतात. मित्रांनो, हे बक्षीसपत्र काय आहे, या बक्षीसपत्राच्या माध्यमातून आपल्या प्रॉपर्टीचे जे हक्क आहेत ते कशाप्रकारे ट्रान्सफर केले जातात, याच्यामध्ये आणि मृत्यूपत्रामध्ये काय फरक आहे किंवा काय काय तरतुदी याच्यासाठी लागू राहतात कायद्याच्या, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मित्रांनो, हे बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय आणि याच्यात कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, खरेदी खत, हक्कसोड पत्र, मृत्यूपत्र यांच्याबरोबर बक्षीसपत्र हे मिळकतीमधील मालकी हक्क बदल करण्याचा एक लोकप्रिय असा प्रकार आहे. आणि मित्रांनो, बक्षीसपत्रामधील मृत्यूपत्र हा जर प्रकार सोडला तर इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीत होते. मित्रांनो, जवळच्या नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी दिले जाणारे जे काही हे बक्षीसपत्र आहे, या दस्ताबद्दलच्या जे काही कायदेशीर तरतुदी आहेत या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 122 ते कलम 126 अंकित केलेले आहेत. याच्यामध्ये आपण पहिली तरतूद जर पाहिली तर स्वतःच्या मालकीची अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मालमत्ता बक्षीसपत्राने दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करता येते. म्हणजे जो काही दाता असेल, ज्याच्या नावावरती ही प्रॉपर्टी असेल, जो या ठिकाणी बक्षीसपत्र देणार आहे त्याच्या नावावर अस्तित्वात असलेली स्थावर प्रॉपर्टी हीच या ठिकाणी बक्षीसपत्रानं दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येते. मित्रांनो, बक्षीसपत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीला दाता म्हटलं जातं आणि ज्याच्या नावे हे बक्षीसपत्र दिलं जात आहे, ज्याला याचा लाभ मिळणार आहे, त्याला लाभार्थी असं म्हटलं जातं. मित्रांनो, बक्षीसपत्र हे विना मोबदलाच असावे लागते. म्हणजे मिळकतीमधील हक्क ट्रान्सफर केल्याच्या बदल्यात लाभार्थ्याकडून दात्याला कुठलाही मोबदला मिळत नाही. तसेच हे बक्षीसपत्र देताना काही या ठिकाणी अटी ठेवल्या जातात. ज्याप्रमाणे मृत्यूपत्रामध्ये काही या ठिकाणी अटी ठेवल्या जातील त्याचप्रमाणे बक्षीसपत्रामध्ये देखील अटी ठेवल्या जाऊ शकतात आणि या अटींच्या अधीन राहून हे बक्षीसपत्र या ठिकाणी करता येतं. मित्रांनो, स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. कायद्यानं हे बंधनकारक आहे. त्यावर दाता जो काही या ठिकाणी बक्षीसपत्र बनवणारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीची तसेच त्याच्याबरोबर दोन साक्षीदाराची सही असणं गरजेचं असतं. याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जो लाभार्थी असेल ज्याच्या नावावरती हे बक्षीसपत्र दिलं जाणार आहे त्याने देखील आपणास हे बक्षीसपत्र मान्य आहे असं लिहून सही करणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. आणि या अटीची पूर्तता झाली की हे बक्षीसपत्र मालकी हक्कामध्ये बदल होतो. मित्रांनो, जंगम मिळकतीचे बक्षीसपत्र हे देखील केलं जाऊ शकतं आणि हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन त्या ठिकाणी करता येतं. मित्रांनो, बक्षीसपत्रासाठी लागणारी जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती जर आपण पाहिली तर महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टनुसार बक्षीसपत्र नोंदवण्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ती सदरील कायद्याच्या अनुच्छेद 34 अन्वये जर का दात्याच्या कुटुंबातील सदस्यांना, म्हणजे जर समजा पत्नी असेल तर नवऱ्याच्या नावावर जर एक बक्षीसपत्र करत असेल किंवा मुलगा वडिलाच्या नावावर किंवा वडील मुलाच्या नावावरती, बायको, भाऊ किंवा बहीण यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या 3% इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आणि मात्र जर ही सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची जागा असेल आणि बक्षीसपत्राद्वारे ती मिळकत नवरा, बायको, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मृत मुलाची पत्नी यापैकी कुणाला जर द्यायची असेल यासाठी 200 रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. मित्रांनो, या व्यतिरिक्त इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदी खताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. मित्रांनो, आता हे बक्षीसपत्र करत असताना जर हे बक्षीसपत्र बनवलं तर ते रद्द करता येतं का? तर मित्रांनो, हो, जर आपण पाहिलं तर बक्षीसपत्र काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये रद्द करता येतं. जर हे बक्षीसपत्र बनवताना जर काही अटी घातलेल्या असतील आणि ह्या घातलेल्या अटीविरुद्ध जर काही गोष्ट घडली तर हे बक्षीसपत्र रद्द करता येते. आणि असे जर दाता आणि लाभार्थी यांनी जर बक्षीसपत्र बनवताना जर ठरवलेलं असेल
आणि तशी जर एखादी गोष्ट घडली तर हे बक्षीसपत्र देखील रद्द करता येते. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो आणि त्याचप्रमाणे हे बक्षीसपत्रसुद्धा रद्द करता येते. मित्रांनो, मग मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्रमध्ये याच्यातील फरक काय? आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याला जर डोनरच्या हयातीत जर कुठलेच हक्क मिळणार नसतील तर हे बक्षीसपत्र हेच मृत्यूपत्र म्हणता येईल. मात्र जर बक्षीसपत्राचे विसार पावती असे शीर्षक असेल तर अशा दस्तामधील तरतुदी या साठेखतासारख्या असल्याच्या दिसून येतात. त्यामुळे कोर्टात देखील साठेखताच्या तरतुदी या ठिकाणी अशा बक्षीसपत्रासाठी लागू होतात. मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टॅम्प द्यावा लागत नाही. त्याचे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक नाही. लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे त्या ठिकाणी लिहून द्यावे लागत नाही. मात्र बक्षीसपत्रामध्ये जर आपण पाहिलं तर या सर्व गोष्टी या ठिकाणी अनिवार्य आहेत. या ठिकाणी बक्षीसपत्र आपल्याला मान्य आहे असं लिहून द्यावं लागतं, साक्षीदाराच्या सह्या लागतात, याची नोंदणी करावी लागते. मृत्यूपत्राचा अमल हा ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होतो. मात्र बक्षीसपत्र जर आपण पाहिलं तर मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे दाता व्यक्तीच्या हयातीमध्ये सुद्धा बदल करता येतात. आणि हाच बदल, हाच फरक या ठिकाणी मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या बक्षीसपत्राच्या माध्यमातून आपले जे काही मालकी हक्क आहेत ते मालकी हक्क ट्रान्सफर करता येतात. बक्षीसपत्राच्या माध्यमातून आपल्या नावावरील असलेली जंगम स्थावर मालमत्ता आपल्याला दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येते. मृत्यूपत्रापेक्षा हे वेगळं माध्यम या ठिकाणी आपण अनुसरू शकता. मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती, आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. आणि उपयोगी जर पडली असेल तर लाईक नक्की करा. इतरांच्या उपयोगी पडेल असे वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि या व्यतिरिक्त जरी आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपण येणाऱ्या काही भागामध्ये तुमच्या प्रश्नावर देखील माहिती घेऊन ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह लवकरच भेटूयात. धन्यवाद.